प्रॉपर सारा संकुल शाखेचे. बर, आज कोर्टामध्ये काय झालं तुम्हाला काय माहिती आहे का? आज कोर्टामध्ये फक्त त्यांनी 3 दिवस वाढून घेतले पीसीआर, त्याच्या पलीकडे त्यांनी कोर्टाला एकही पुरावा दिला नाही. जे काही पैसे येते अशा अशा लोकांना ठेवीदार लांबून आले, बाहेर घेऊन आले, पण त्यांना काही सुद्धा निराशा केली त्यांची, पूर्ण निराशा. तुमचे किती पैसे कुठल्या शाखेत? आमचे सारा संकुल शाखेत आहे माझे, जवळपास 20-21 लाख रुपये माझे. काय मागणी काय तुमची आता? माझी मागणी सर्वसामान्याची ठेवी देवा त्यांनी कुठे नाही कसे बी करून सर्वसामान्य ठेवीदाराची मागणी दिली. ठेवीदार थोडे थोडे करून दिले पैसे, ठेवीदाराचे काम अडलेले नडलेले पूर्ण होते. बाकीचे पैसे नंतर इले हरकत नाही, पण त्यांनी पूर्ण 1 रुपया बी त्यांनी बंद केलेत, हे चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये SP पासून सर पोलीस डिपार्टमेंट मॅनेज आहे, बदलावा इथं चांगलं करता अध्यक्ष SP ची नियुक्ती व्हावा, हीच सर्वसामान्य ठेवीदाराची अपेक्षा आहे. कुठून आला तुम्ही? आम्ही श्रीरामपूर तालुका जिल्हा नगर इथून आम्ही आलेलो आहे. आता कुठे म्हणतात आमचे फॉरेन फंड येणार आहे, माझा विश्वासच नाही फॉरेन फंड येऊ शकत नाही. जे जे काम करतोय तो चंदन म्हणून एकदम झळमळ पोरग आहे, तो फंडिंग आणू शकत नाही, हे माझा आरोप येत आहे कुठे फॅमिलीवर. आणि मी सांगतो तुम्हाला, या कुठेनी जर गोरगरिबांचे पैसे जर द्यायचे असाल तर त्यांनी त्याची इस्टेट पूर्ण इकून टाकावं आणि याच्यातून मुक्त व्हावं त्यांनी. बस एवढंच मी शेवट बोलतो, माझं भाषण संपवतो. आता कोर्टामध्ये काय झालंय आणि तुम्हाला काय अपेक्षा नंतर? कोर्टामध्ये त्यांनी तर बेल मागितलीच नाही. वरून ते म्हणले ते का आम्हाला हाऊस अरेस्ट करा आणि मोबाईल वापरायची परवानगी द्या, तर ते कोर्टाने नाकारलं आणि 3 दिवसाची पुन्हा त्यांना कस्टडी दिली. तुमचं सांगा, श्रीरामपूर शाखेमध्ये जवळजवळ 2200 लोकांचे आमचे खाते आहे आणि माझं आता 4 महिन्यांनी 81 वय होणार आहे. नातीचं लग्न करायचं, एक नातू चांगल्या पद्धतीने पास झाला त्याला कॉलेजसाठी पैसे भरायचे काय, एक जवळ दवाखान्यामध्ये ॲडमिटेड आणि माझी जवळजवळ 10 लाखाची प्रॉपर्टी आजच 8 लाख रुपये रेडी आहेत. चालू करंटला 2,34,000 आहे आणि 5.5 लाखाच्या पावत्या संपलेल्या आहे आणि 2.25 लाखाच्या 2-3 महिन्यांनी किंवा काही दिवस ठेवीचे आहे. तर कृपया कुठे साहेबांनी जनतेचे पैसे देऊन टाकावेत त्यांनी त्यांची काही व्यवस्था करा, कारण ठेवीदारांच्या पैशामध्ये त्यांनी एवढी मोठी प्रॉपर्टी केली तर त्यांनी त्यांचं नाव ज्ञानराधा बाद करू नये अशी आमची नम्र विनंती. नाही तर आम्हाला वेगळ्या मार्गाने काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आम्ही कालच कोर्टात गेलो होतो पण आम्हाला कोर्ट कचेरी करायची नाही, त्यांनाही बदनाम करायचं नाही. आमचे पैसे त्यांनी वेळीच परत करावे, त्यांचं काही नुकसान नाही. एखादा खातेदार म्हटलं तर मला वेळीच पैसे द्या, पावती संपलेली नाही तरी ते 3% कमी देणार आहे. मग 3% ठेवीदार आम्ही घ्यायला कमी आहोत तरी आमच्या आम्हाला द्यायला काय हरकत आहे. असे बरेचसे लोक आहे. आजच माझे वैयक्तिक 10 लाख रुपये फोटो काढतो रुपये माझे अकाउंटला जमा आहे. 2 अकाउंट आहे, एक जॉईंट अकाउंट आहे, एक हे आणि 5.5 लाखाच्या पावत्या 19 तारखेला संपलेल्या आहे. बाकीच्या समजा पुढे संपत्ती. काय विनंती आहे तुमची? आमची हीच विनंती आहे, आमचे गोरगरिबाचे पैसे द्यावे. मला नातीचं लग्न करायचं, एकाला कॉलेजमध्ये घालायचं, तर मी ह्या पैशावरच हे केलेले. जून जुलैमध्ये पैसे मिळावेत अशा पद्धतीने 5.5 लाख रुपये ठेवलेले आणि खात्यामध्ये माझे 2,34,000 आणि एका खात्यात 2,000. दादा काय म्हणणं आहे तुमचं आज कोर्टामध्ये काय झालं आणि कसे सांगा? कोर्टामध्ये सर आणि आशिष पाटकर यांना 3 दिवसाचा PCR देण्यात आला आहे. त्यांचा फंड बद्दल फॉरेन फंडचं काही काम झालेलं नाही आणि ते होणार पण नाही. 8 दिवस फक्त त्यांनी आम्हाला ठेवीदारांना येड्यात काढण्याचं काम केलं. 8 महिने आता 8 महिने काय झालं ते विषय सोडून द्या, पण बीड पोलीस प्रशासनाने आता तरी कुठेच्या फक्त 4 मराठा कार जप्त केल्यात. त्यांच्याकडे ताफ्यामधल्या भारी भारी लक्झरी कार आहेत, रेंज रोवर, ऑडी, मर्सिडीज, बेंटली, त्या गाड्या आणा पकडून तुम्ही. त्या 1-2 लाखाच्या गाड्या आणून काय होणार नाही ठेवीदारांना. त्यांच्या ड्रीम प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टी जप्त करा आणि ठेवीदारांचे पैसे द्यायला भाग पाडा. साध्या गाड्या कार जप्त करून निस्ता दिखावा करून काही होणार नाही. दिल्लीवरून असं सांगतो, दिल्लीहून त्यांची 6-7 वकिलांची टीम आहे. हे त्यांची फीस करोडो मध्ये, हे पैसे सगळे ठेवीदारांच्या पैशावरच, ते आमच्यावरच लढायला, ठेवीदारांच्या विरुद्ध लढायला आमच्याच पैशाचा वापर करायला लागलेत.
ही सुद्धा खूप दुःखाची बाब आहे आमच्यासाठी. काय मागणी शेवटी? आता आमची मागणी अशी, एक तर कुठे साहेबांनी लवकरात लवकर फंड द्यावा, नसता पोलीस प्रशासनानी याच्यावर, प्रशासक जिल्हाधिकारी मॅडमनी याच्यावर प्रशासक नेमून यांच्या प्रॉपर्ट्या विकून यांच्यावर जप्ती आणून आमचे पैसे लवकरात लवकर शासनामार्फत मिळावेत. त्रिपुरी शाखेतून अशोक काशीनाथ फलके, आमचे 6,07,00,000 रुपये. तर याची नियत म्हणजे कुठे जे पैसे द्यायचे नाही, निश्चित तारीख जानेवारी महिन्यात घुमघुमी करायला. त्याचे कर्मचारी सारखे फोन करतील की दुर्गा मॅडम असं ते कर्मचारी आमचा फोन घ्यायला तयार नाही. नुसते आम्हाला म्हणजे आज देतो उद्या देतो, आज देतो. आम्ही कोर्टात त्याच्या नोटीस टाकली, नोटीसचं उत्तर पण त्यांनी दिलेलं नाही. सुरेश पुढे अर्चना पुढे मला म्हणले तुम्ही, तुम्हाला मी जालन्याची जागा नावार करून देते मार्चच्या महिन्यामध्ये. तिने का जागा तिची माझ्या रेकॉर्डिंग आहे, नावार करून दिले मला. मार्चमध्ये जागा माझ्या नावार करून दिली नाही. तसंच आमच्या तीर्थपुरी शाखेला जवळपास 200 कोटी रुपये ठेवे लोकांचे, तर त्यांनी आद्याची कृपा दिला नाही. आणि आता कुठे दिल्लीचे वकील आणायला आला इथं कशाला? 5,00,000 रुपये घंटे. आता तुम्ही काय ऍक्शन घेणार आहे, तुमची काय मागणी आहे? आता आम्ही त्यावर केस करणार. आतापर्यंत थांबलो आम्ही, हा केस करणार. आम्ही जालन्याच्या जागेवर ताबा बी करणार. त्यांनी आमचं पेमेंट जर दिलं 1-2 दिवस, ठीक आहे ना, आम्ही जागेवर ताबा करणार. जागेवर ताबा होऊन जाईल. काय म्हणणं तुमचं, कुठून आला तुम्ही? तीर्थपुरीहून आलो, शेख बोलतो. किती पैसे तुमचे बँकेत? 10,00,000 रुपये ज्ञानराधा मध्ये 10,00,000 मिळाले नाही तुमचे? हा, ठेवलेली आहे. काय ऍक्शन आहे तुमचे, तुम्ही काय करणार नंतर? आता पैसे नाही, आता मी केस करणार त्यांच्याकडे, केस करणार. आणि केस केल्याच्या नंतर मी त्यांची जी जागा आहे जालन्यामध्ये तिथे मी ताबा करणार. केस केल्यानंतर तुम्हाला कशी जागा ताब्यात घेता येईल? नाही, मग ते केस केल्याच्या नंतर पैसे देत नाही ना. नाही दिले तर ताब्यात करणार ना. आपल्याला पैसा काढायचा ना, आपल्याला त्यांनी जर पैसा दिला तर आपण ताबा कशाला करणार? तिथे आपल्याला पैशाची आहे. महिन्यापासून ठेवीदार संयमामध्ये होता, पण गेल्या 9 महिन्यापासून जे कुठे साहेबांनी वारंवार आश्वासन दिले की आम्ही फंड आणू, पैसे देऊ, त्या एकाही आश्वासनाला त्यांनी आतापर्यंत पूर्ती केलेली नसून त्याच्यामुळं ठेवीदारांचा आक्रोश वाढलेला आहे. आणि कुठे साहेबांनी कागदी घोडे नाचवण्यापेक्षा कुठे साहेबांनी सत्यतामध्ये जो काही प्लॅन आहे तो एक्झिक्यूट करावा. तो जो होत नसेल तर अन्य जे कोणते मार्ग असतील, जे काही लोन धारक आहेत त्यांचे, त्या लोन धारकाच्या याद्या ठेवीदाराला द्याव्यात, त्या याद्या प्रशासनाला द्याव्यात. आणि त्या ठेवीदाराचे पैसे गोळा करून कुठे साहेबांनी जे डिपॉझिटर आहेत त्यांना पैसे द्यावेत, ही आमची ठेवीदाराकडून मागणी आहे. आज आमचा बीड जिल्हा पूर्णपणे आर्थिक संकटात या ज्ञानराधामध्ये पैसे अडकल्यामुळे झालेला आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये लोक हतबल झालेले आहेत, त्यांच्या पारिवारिक गरजा पूर्ण करणं त्यांच्यामुळे शक्य होत नाहीये. लवकरात लवकर जर कुठे साहेबांनी लवकर गोरगरिबाच्या ठेवी दिल्या नाहीत तर प्रचंड आक्रोश या बीड जिल्ह्याच्या जनतेचा कुठे साहेबाला सहन करावा लागेल. आता आम्ही 9 महिन्यापासून थांबलोत, आता थांबणार नाहीत. लवकरात लवकर त्यांनी ठेवी द्याव्यात. कोर्टात त्यांची बाजू मांडण्यासाठी महागडे वकील दिल्लीपासून आणले जातात, त्यांना पैसे आहेत. जे कोर्टात त्यांनी वकील आणलेले आहेत, जे मला माहित नाही त्याची फीस काय आहे, पण जर लोकांचे पैसे द्यायचे आहेत तर वकिलाला लावायला पैसे आहेत, पण ठेवीदाराला पैसे द्यायला नाहीत. या भावना ठेवीदारामधून होत्यात की आमचेच पैसे आहेत, आमच्याच पैशांनी तुम्ही वकील लावतात आणि आम्हाला तुम्ही पैसे देत नाही आहेत. त्याच्यामुळं जे काय असेल फंडिंग ते आता आम्हाला घेणं देणं नाही. तुम्ही कसं नियोजन करायचे ते बघा, आणि सर्वसामान्याचे छोट्या ठेवीदाराला कसे पैसे लवकर देता येतील त्याचं नियोजन त्यांनी करावं, ही आमची मागणी आहे.